अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जैन धर्मीय बांधवांच्या पवित्र पर्युषण पर्वाची सांगता जामनेर शहरामध्ये पूज्य महंत आचार्य यांच्या उपस्थितीमध्ये आज मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली। जामनेर शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने या प्रसंगी सालावाद प्रमाणे सुपारी बाग येथून जल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। सजविलेल्या 8 अश्वांवर जैन धर्माची पताका डौलाने फडकवत या शोभायात्रेने जामनेर शहरातून परिक्रमा केली। यावेळी सकल जैन समाजाचे बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमानिमित्त सर्वांसाठी गौतमी प्रसादाचे आयोजन सुद्धा मंगल कार्यालयामध्ये करण्यात आले होते। 1 सप्टेंबर रोजी जैन धर्माचे कडवे प्रवचनकार परमपूज्य 108 मुनिश्री तरुण सागरजी महाराज यांचे निर्वाण झाले। त्यांना समाधी मरण आले, त्यामुळे जैन समाजाच्या सर्व आचार्यांनी अनंत चतुर्दशीच्या नंतर येणारा पहिला रविवार हा राष्ट्रीय क्षमावाणी दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे। त्यानुसार येत्या 30 सप्टेंबर रोजी जामनेर शहरामध्ये सुद्धा राष्ट्रीय क्षमावाणी दिवस साजरा करण्यात येणार आहे। दरवर्षाप्रमाणे जैन समाज जो दिगंबर समाज आहे त्या दिगंबर समाजामध्ये पर्युषण पर्व म्हणजे दशलक्षण पर्व हे मनवलं जातं। दशलक्षण पर्व हे भाद्रपद महिन्यामध्ये मनवलं जातं। याच्यामध्ये पूजा अर्चा उपवास तपास या ठिकाणी ज्याला महत्त्व आहे जैन धर्मामध्ये, आणि म्हणून याची सांगता ही आज होत आहे। आणि यानिमित्त एक मोठा जलयात्रा जे जुलूस मिरवणूक ज्याला म्हणतात ती मिरवणूक या ठिकाणी निघालेली आहे। या मिरवणुकीमध्ये हे 8 घोडे आहे, या घोड्यावर जैन धर्माची ध्वजपताका ही लागलेली आहे। हे धर्मचक्र आहे 2, ते धर्माबद्दलचं ज्ञान सांगतात। 24 तीर्थंकर जैन समाजामध्ये होऊन गेलेले, तर त्या 24 तीर्थंकरांचं धर्मचक्र आणि धर्मध्वज या ठिकाणी आहे। त्या 8 घोड्यांवर पुढे चालू आहे। तर भगवान महावीरांची 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची मिरवणूक ही आहे। आणि या भगवान महावीरांचे जे 24वे तीर्थंकर होऊन गेले त्यांनी जो अहिंसेचा मार्ग दाखवून दिलेला आहे आणि तोच जगाला तारू शकतो। आणि जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरड्यावर उभा आहे, आणि म्हणून या अहिंसेचा तत्व हे भारताने जगाला दिलेलं आहे, महावीरांनी दिलेलं आहे, आणि म्हणून हेच तत्व जगाला तारू शकतं आणि याचा प्रसार झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे, आणि म्हणूनच हा उत्सव या ठिकाणी मनवला जातो। जैन समाजातर्फे जैन समाज अल्पसंख्याक आहे आणि या अल्पसंख्याक समाजाने आज ही मिरवणूक काढलेली आहे। या समोर इथे भगवंताची प्रतिमा आहे आणि हे सगळे हे जे सोहळ्यातले लोक आहे हे इंद्र आहे। इंद्राने भगवान महाराज महावीरांची पूजा अर्चा केलेली आहे आणि म्हणून ही पूजा नेहमी सोहळ्यामध्ये होते। ते सोहळा म्हणजे सोहळाकरण विधी, त्या सोहळा ते अंगीकारतात आणि ही पूजा करतात। यांना कोणत्याही प्रकारचा टच रबरी वस्तूचा किंवा कोणत्याही प्रकारचा तो तिथे टच चालत नाही। अशा पद्धतीने सोहळाकरण विधी अंतःकरणापासून 8 करण आणि 16 करण याच्यामध्ये ही पूजा केली जाते आणि अतिशय पवित्र अशी पूजा या ठिकाणी सुपारी बाग या ठिकाणी ही बाग होती पहिल्यांदा, बागेमध्ये आपण येत होतो। आणि ही प्रथा वर्षानुवर्ष चालू आहे। मागे बंद पडण्याचा घाट होता पण तो त्यांनी बाबूजींनी वगैरे सांगितलं की जर बंद पाडू नका, जी प्रथा आहे ती प्रथा चालू द्या, आणि अशा पद्धतीनं ही प्रथा या ठिकाणी सुरू आहे। ही रॅली सुपारी बागपासून तो कुठपर्यंत जातो? ही रॅली श्रीरामपेठमध्ये कापड गल्लीमध्ये पार्श्वनाथ देवस्थान ही ट्रस्ट आहे, हे ट्रस्टचं मंदिर आहे। या मंदिरामध्ये तिथे भगवान विराजमान आहे आणि तिथून भगवंताचा जुलूस या रथामध्ये बसून तो निघतो ते सुपारी बागपर्यंत येतो। आणि सुपारी बागेमध्ये या ठिकाणी पूजा अर्चा अभिषेक त्या ठिकाणी होतो आणि इथून पुन्हा त्याची सांगता पुन्हा मंदिरामध्ये होते। या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो, परंतु तिची जागा छोटी पडते म्हणून मंगल कार्यालय गांधी चौक या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम, त्याला गौतमी प्रसाद म्हणतो, तर ते गौतमी प्रसाद त्या ठिकाणी होत असतो आणि तिथे सर्व सकल जैन समाजाला त्या ठिकाणी आमंत्रण असतं ते
त्या ठिकाणी व्यवस्था महापालिकेची आहे. सर्व धर्मानुरागी बंधू व भगिनींना सादर जय जिनेंद्र. आज आपण सालाबादप्रमाणे भगवंताच्या शोभायात्रेत मोठ्या जल्लोषाने उत्साहाने आणि भक्तिभावाने सम्मिलित झालात याचाच आपला सर्वांना जास्त आनंद होत आहे. दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजी आपल्या कडवे प्रवचनासाठी ओळखले जाणारे सुमधुर भाषी कडक वक्ते क्रांतिकारी राष्ट्रसंत परमपूज्य 108 मुनिश्री तरुण सागरजी महाराज यांना निर्वाण प्राप्त झालं. त्यांचं समाधी मरण त्यांना मिळालं. त्यामुळे त्यांच्या आत्म्याचं तर कल्याण झालंच, परंतु जैन धर्माचा प्रचार करता जैन धर्माची पताका संपूर्ण जगाला जैन धर्माची ओळख दाखवणारा धर्मप्रवाहना करणारा धर्मगुरू गेल्याने आपलं जे मोठं नुकसान झालेलं आहे काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. परंतु परमपूज्य 108 तरुण सागरजी महाराज आणि इतर जे आचार्य आहेत आचार्य प्रवर आचार्य महाप्रज्ञजी सागरजी महाराज सर्व सकल जैन समाजाच्या आचार्यांनी असं ठरवलं की प्रत्येकाची संवत्सरी प्रत्येकाची क्षमावलीचा दिवस वेगवेगळा असतो, तो एक कधीच होऊ शकत नाही. म्हणून या वर्षापासून तरुण सागरजी महाराजांनी आणि सर्व सकल जैन समाजाच्या आचार्यांनी असं ठरवलं की अनंत चौदस अनंत चतुर्दशीच्या संपल्यानंतर पहिला रविवार जो येईल तो राष्ट्रीय क्षमावाणी दिवस म्हणून साजरा करण्यात येईल आणि त्याला शासनाने मान्यता पण दिली असं महाराजांचा व्हिडिओ मी पाहिला. आणि म्हणून या 30 सप्टेंबर रोजी पहिला राष्ट्रीय क्षमावाणी दिवस म्हणून जो साजरा करायचा आहे आणि सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपण जर सहभागी झालो आणि 30 सप्टेंबरला पुन्हा क्षमावली जर आपण क्षमावली प्रत्येकाची क्षमावली मागवली उत्तम क्षमा मागितली तर महाराजांना एक प्रकारची श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल. म्हणून 30 सप्टेंबरला सर्वांनी पुन्हा क्षमावली दिवस साजरा करायचा आहे. मी ट्रस्टीच्या वतीने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की वडलोपार्जी यांची ही परंपरा आहे, पूर्ण आमचे आजोबा वगैरे यांच्यापासून ही चालत आलेली भरपूर जुनी परंपरा आहे की आम्ही मंदिरापासून सुपारी बागे देतो, तिथे अभिषेक वगैरे करतो, मग तिथून आम्ही मंदिरात जातो आणि आमचं मंगल कार्यालयामध्ये येते गौतमी प्रसाद असतो. आणि ह्या कार्यक्रमाला पूर्ण समाजाचा पूर्ण लहान पोरापासून तर मोठ्या ज्येष्ठपर्यंत त्यांचं सर्वांचं सहकार्य लागतं. तन मन धनाने सर्व आम्ही एकत्र येतो. 10 दिवस कोणाची टिंगळटवळकी न करता भानगडी न करता आम्ही आमचं मन साफ ठेवून मंदिरात येतो आणि कोणाचीही खोड्या न करता मंदिरात पूर्ण धार्मिक कार्यक्रम पाहतो आणि करतो आणि राबवतो. एवढा त्या बोल्या होता भगवंताचे 500 रुपये असतात, त्याच्यानंतर एक श्रावक बोलतो 1001, दुसरा बोलतो 2001, अशी जो बोली लास्टमध्ये बोलेल त्याची ती बोली होते आणि ते इंद्र महाराज मूर्तीवर ढाळता आणि तो पैसा आम्ही सर्व मंदिराच्या कामासाठी खर्च करतो.
भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।